शेतीविषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं स्वागत. हवामानातील परस्पर विरोधी स्थिती कायम असल्यानं राज्याच्या तापमानातील तफावत कायम आहे. किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून कमाल तापमानात वाढ होत असल्यानं उन्हाचा चटका वाढू लागला आहे. शुक्रवारी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 36 अंशांच्या पार गेला आहे. राज्याच्या तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कमाल तापमानात वाढ झाल्यानं यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी घामाच्या धारा वाहत आहेत. किमान तापमानातही आता वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारठा टिकू नये. शुक्रवारी म्हणजे 17 फेब्रुवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला इथे उच्चांकी 37.8 अंश तापमान नोंदवलं गेलं, तर निफाड येथील गौ संशोधन केंद्रात निच्चांकी 5.4 अंश तापमानाची नोंद झाली. किमान तापमानात वाढ होऊ लागल्यानं राज्याच्या बहुतांशी भागात किमान तापमान 13 अंशांच्या पुढे गेलं आहे, तर निरभ्र आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कमाल तापमानात सातत्यानं वाढ होते. सांताक्रूज आणि सोलापूर इथे तापमान 37 अंशांच्या पुढे, तर जळगाव, सांगली, अमरावती, परभणी इथे तापमान 36 अंशांच्या पुढे गेलं आहे. कमाल तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. हवामानाच्या ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.